सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बुद्रुक येथील रानमाळी वाडी येथील दोन किलोमीटर रस्त्याची पावसामुळे अक्षरशः दुरवस्था झाली आहे पाऊस सुरू असल्याने येथील रहिवाशांना जाण्या येण्यासाठी रस्ता नसल्याने त्यांना मरण यातना सहन कराव्या लागत आहे तर शाळकरी मुलांना देखील चिखल तुडवत शाळेमध्ये जावं लागतंय सिल्लोड गावापासून रानमाळवाडी दोन किलोमीटर तसेच संसानवाडी ते उटाडेवाडी अडीच किलोमीटर या एकूण साडे चार किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे या तीनही लोकवस्तींवर साधारणतः साधारणत एक हजार ते बाराशे लोक वास्तव्य करतात आणि सर्व रहिवाशांना दरवर्षी पावसाळा सुरू झाला की साधारणत तीन ते चार महिने चिखलातून वाट काढत मरण यातना भोगाव्या लागतात या परिस्थितीमुळे एखादे रुग्ण किंवा प्रसूतीसारखे रुग्ण असल्यास त्यांना मरण यातना सहन कराव्या लागतात या रस्त्याविषयी येथील गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने खासदार रावसाहेब दानवे तसेच मंत्री आणि आमदार यांच्याकडे देखील दोन ते तीन वेळा या खराब रस्त्याचे फोटो आणि लेखी निवेदनासह पुरावे देऊन सुद्धा त्यांच्याकडून गावकऱ्यांना चकवा देत असल्याचं सांगण्यात येत यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसह संबंधित सर्व विभागांकडे लेखी आणि तोंडी अर्ज देऊन सुद्धा रहिवाशांच्या पदरी निराशाच आली आहे या प्रकारामुळे लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागा विरोधात संतापाची लोकप्रतिनिधींनी आणि संबंधित विभागाने रानमाळवाडी आणि संस्थानवाडी ते उटाडेवाडी या एकूण साडे चार किलोमीटर रस्त्याची पाहणी करून रस्ता दुरुस्तीकडे लक्ष देऊन काम करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे विशाल चव्हाण एमसीएन न्यूज बोरगाव भराडी